पावसाची नुकतीच एक सर येऊन गेली होती. झाडांवर पाणी पडल्यामुळं पानं थोडी टवटवीत झाली होती. हवेत त्यामुळं गारवा आला होता आणि हवेत एक मंद सुवास दरवळत होता. गुलमंडीवर रोज असणारी माणसांची वर्दळ आज कमी झाली होती. माणसांच्या रहदारीमुळे फुलून जाणारा रस्ता आज रोडावल्यासारखा भासत होता. पैठण दरवाजाजवळ रोज ओट्यावर बसून त्या ओट्याचा जणू एक भाग बनलेल्या काकू मात्र 3-4 दिवसांपासून तिथे दिसत नव्हत्या. रोज तिकडून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना काकू तिथं न दिसल्यामुळं जरा चुकल्यासारखं वाटत होतं. पण काकूच्या त्या खोलीतलं वातावरण मात्र भयान वाटत होतं. काकूंच्या सुरकुत्या असलेल्या तोंडावर काळजीमुळे आणखीनच सुरकुत्या वाढल्या होत्या. 4 दिवसांमध्ये त्या 4 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्यासारख्या दिसू लागल्या होत्या. रात्रभर जागून अनुसयाबाईंचेही डोळे लाल झाले होते, तारवटले होते, हातपाय गळून गेले होते आणि तोंडावर चिंतेची छाया पसरली होती. आईला आणि आजीला खोड्यान दांडगाईमुळे नको नको करून सोडणारा अरुणही आज मुकाट्याने बसला होता. त्या भयान वातावरणाचा त्याच्या चिमुकल्या निष्पाप बालमनावरही परिणाम झाला होता. आज 4 दिवसापासून आप्पा आजारी होते. आप्पा आजारी पडल्यामुळं काकूंच्या तोंडचं पाणी पळालं होतं. त्यांच्या तोंडातून रोज निघणाऱ्या ओव्या आज बंद झाल्या होत्या. रोज अरुणला देवासमोर श्लोक म्हणायला लावणाऱ्या काकू, त्याच्या बोबड्या बोलाकडं कौतुकानं पाहणाऱ्या काकू आज सगळं विसरल्या होत्या. रोज काकूंच्या आणि अरुणच्या होणाऱ्या गोडगोड गप्पा आणि एकमेकांच्या गोष्टीत रमून जाणाऱ्या आजी आणि नातवंडाकडे तासन तास पाहणाऱ्या अनुसयाबाई आज चिंताक्रांत झाल्या होत्या. रोज खोड्या करून आणि हट्ट धरून बसणारा अरुण, रोज भूक लागल्यावर रडून आकांत करणारा अरुण, हातपाय न आपटता आपले केस न ओढता मुकाट्यानं एकदा आजीकडं, एकदा आईकडं व एकदा आप्पाकडे टकामका पाहत बसला होता. आप्पा मात्र डोळे मिटून पडला होता. आजारामुळे आणि अशक्तपणामुळे त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. गालफाडं बसली होती. डोळ्याजवळची हाडं वर आली होती. डोळे खोल गेले होते. दाढी वाढलेली होती. काकूंचा प्राण संकटात होता. अनुसयाबाईंचं सौभाग्य पणाला लागलं होतं. अरुणचं भविष्य हेलकावे खात होतं. आप्पा बाजेवर झोपला होता, पण त्याच्या हाडांचा फक्त सापळा असलेलं शरीर त्याच्यात होतं. पण ते नसल्यासारखं वाटत होतं. श्वास मात्र जोर जोरानं चालू होता. अंधार वाढत होता. घरात भयान शांतता पसरली होती. काकूंच्या अनुभवी अन सरावलेल्या डोळ्यांना विचित्र भास होत होता. रात्र होत होती. घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. त्या टिकटिक आवाजामध्ये काळ आपल्याला काही इशारा देत आहे असं काकूंना वाटत होतं. आणि त्या आवाजाबरोबर काकूंचं हृदयही धडधड करीत होतं. घड्याळात काटा सेकंदा सेकंदाने पुढे सरकत होता की तिथल्या तिथंच थबकला होता हे काकूंच्या लक्षात येत नव्हतं. काकूंना तो काळ आठवला ज्यावेळेस घड्याळाचे काटे भराभर पुढे सरकत होते. तासांनी पळत होते, दिवसांनी चालत होते, वर्षांनी सरकत होते. काकू नुकतंच लग्न होऊन घरात आल्या होत्या. सासूचा आईसारखा हात प्रेमानं त्यांच्या पाठीवरून फिरत होता. त्या कौतुकाच्या प्रेमाच्या ओथंबलेल्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या वंश व मैत्रिणी गोड अन मनाला गुदगुल्ल्या करीत थट्टा करीत होत्या. नवऱ्याची भरदार अन हसरी मूर्ती त्या पाहत होत्या. पहिल्या मंगळागौरीची गोड धावपळ आणि हास्य विनोद अजून त्यांच्या कानात कुजबुजत होता, डोळ्यांना दिसत होता. त्यांचं शरीर आणि मन सुखावलं होतं. घड्याळाचे काटे 3 वर्षांनी पुढे सरकले. काकूंना वांत्या होऊ लागल्या. जीव आळसावल्यासारखा झाला. काकू पहिल्यांदा घाबरल्या, बावरल्या. आपली प्रकृती बिघडली असं त्यांना वाटलं. पण त्याच्या सासूबाईंनी त्यांना काय झालंय ते ओळखलं. काकूंना आपल्याला दिवस गेल्याचे कळताच त्या लाजल्या, बावरल्या. त्यांच्या मनात गोड हुरहुर निर्माण झाली. सासूबाईंना नातू पाहून डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले. काकूंना मातृत्वाची जाणीव झाली होती. इवलेशे हात, इवले इवलेशे कान आणि डोळे त्या भान हरपून पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातून मातृत्व ओसंडत होतं. त्यांच्या दुधातून रक्ताचा मायेनं आणि प्रेमानं ओथंबलेला प्रवाह आप्पाकडे वाहत होता. आणि मग आप्पा कोणासारखा आहे हे ठरवण्यात वेळ निघून जात होता. बापाचं साम्य अधिक की आईचं?
बापासारखा श्यामवर्ण की आईसारखा उजळ रंग, बापासारखे डोळे आहेत की आईसारखे, या गोड वादविवादातच काकू गुंग होऊन गेल्या होत्या। बाळाचं कौतुक करण्यात, त्या चिमुकल्या जीवाचे खेळ पाहण्यात त्या समरस झाल्या होत्या, स्वतःला विसरल्या होत्या, जगाचं अस्तित्व विसरल्या होत्या। आप्पानं काकू आणि वडिलांचं एक नवं विश्व निर्माण केलं होतं, पण घड्याळाचा काटा हे सगळं पाहण्यास थांबला नव्हता। तो घराघरा फिरतच होता। 8 वर्ष त्यानं झपाट्यानं कापली होती। आप्पाच्या अंगावर चांगले कपडे चढवून त्याला शाळेत पाठवण्याची काकूंनी तयारी केली। आप्पा मस्ती करायची नाही हा, तिथं शहाण्यासारखं राहायचं, शर्टला शिवलेल्या पत्राच्या गुंड्या लावीत काकू म्हणाल्या होत्या। संध्याकाळी काकू चहा करीत होत्या, आप्पा दुडदुड धावत आला। आपलं दप्तर त्यानं टेबलावर भिरकवलं आणि काकूंच्या गळ्यात आपले चिमुकले हात अडकवीत म्हणाला, आई मी आलो शाळेतून, पण आई ग तो शेजारचा मधू आहे ना, त्याला मास्तरनी मारलं आणि मग तो खूप लढत होता। का रे मारलं मास्तरांनी? स्टोवची किल्ली फिरवून आणि चहाचं आधण खाली ठेवीत काकू म्हणाल्या, आई त्यानं की नाही त्या रमेशच्या खिशातून 2 पैसे काढून घेतले। मास्तर म्हणत होते की त्यानं चोरी केली। आई चोरी म्हणजे काय ग? उत्सुकतेनं आप्पानं विचारलं। दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याची वस्तू घेणं म्हणजे चोरी करणं। आप्पा जर कोणी चोरी केली ना तर देवही त्याला शिक्षा देतो बरं का? आई मी कधी कधी चोरी करणार नाही, माझा राजा आहेच तसा शहाणा, काकू आप्पाचा एक गोड पापा घेत म्हणाल्या। पण जोर जोरानं फिरणारा काटा मध्येच हळूहळू फिरल्यासारखा वाटायला लागला। त्यांच्या छोट्या आप्पाला ताप येत होता। उन्हाळ्याचे दिवस होते तरी बाहेर पाऊस पडत होता आणि इकडे काकू घामाने ओल्याचिंब झाल्या होत्या। पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे भयानकतेत भर पडत होती। मध्ये मध्ये विजेचा कडकडाट ऐकू येत होता आणि त्या आवाजामुळे काकूचं हृदय धडधडत होतं। मध्येच एखाद्या कुत्र्याचा रडण्याचा आवाज त्यांचं हृदय चिरून आत घुसत होता आणि त्यांच्या पोटात धस्स होत होतं आणि शरीर भयामुळे थरथरत होतं। काकूंनी देवाला नवस केले। त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। जणू त्या रक्तानं बनलेल्या अश्रूंनी देवाला अभिषेक करीत होत्या। आप्पाचा ताप 10व्या दिवशी उतरला आणि त्यांना हायस वाटलं। घड्याळाचे काटे पुन्हा जोर जोरानं फिरू लागले, पण ते भरभर सरकणारे काटे मध्येच काही काळ एकदम थांबल्यागत झाले। आप्पाच्या वडिलांनी दर्यार्द नजरेनं काकूकडे पाहिलं। डबडबलेल्या अश्रूंनी आप्पाकडे पाहिलं। आप्पाचा भविष्यकाळ काकूंवर सोपवून त्यांनी इहिलोकीची यात्रा संपवली, पण आप्पाच्या भविष्यकाळाशी समरस होऊन त्या आपलं दुःख कमी करू लागल्या। घड्याळाचे काटे पुन्हा फिरू लागले। काकूंनी धीर धरून पक्का निश्चय करून आणि दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकिणीसारख्या नोकऱ्या करून आप्पाचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पुरं केलं। आप्पाच्या वडिलांच्या गोड आणि प्रेमळ सान्निध्यात आप्पाच्या शिक्षणाविषयी भविष्याविषयी त्यांनी मनोराज्य चितारली होती, पण काळानं त्यांची मनोराज्य विस्कटून टाकली। त्यांच्या मनोराज्याप्रमाणे रचलेल्या भविष्यकाळाच्या नकाशाला बाजूला सारून त्यानं आपल्या इच्छेनुसार त्याचा वर्तमान काळ बनवला होता। आप्पानं परिस्थिती जाणली होती। त्यानं स्वतःच्या महत्वाकांक्षेचा एक नकाशा मनात चितारला होता। स्वतःच्या आशेचं प्रतिबिंब स्वप्नात पाहिलं होतं। पण आप्पानं काळ ओळखला होता आणि त्यानं आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घातली होती। जे आहे त्याच्यातच समाधान मानून घेत होता। काकूच्या स्थितीकडे उघड्या डोळ्यानं त्यानं पाहिलं। त्यांच्या थकत चाललेल्या शरीराची त्याला जाणीव झाली। काकूनं त्याच्याकरता केलेल्या कष्टाचं परिमार्जन कसं करावं हे त्याला समजू लागलं होतं। आप्पानं नोकरी धरली। आतापर्यंत मोकळ्या असलेल्या मनाला आणि शरीराला त्यानं कारकुनीच्या राहाटगाडग्यात अडकवलं। साधारण स्थितीपेक्षा वर जाण्याची अचाट इच्छा पुरी होण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे तो घाण्याच्या बैलासारखा त्याच्यातच समाधान मानून राहिला आणि त्या जीवनाशी समरस झाला। काकू एका जबाबदारीतून मुक्त झाल्या। त्यांना जरा हायसं वाटलं। एका विवंचनेतून सुटल्यानंतर त्या दुसऱ्या गोष्टीकडे वळल्या। आप्पाला सांगून येणाऱ्या मुली डोळ्या खालून घालता घालता हुंड्याचा मोह न ठेवता आप्पाच्या संसाराला सुखी करील। घरात खरोखरी सुखाचे वारे वाहू लागतील। आपला प्रेमळ हात पाठीवरून फिरल्यानंतर तो न झिडकारता स्वतःच्या आईच्या हातासारखा जी मानून घेईल अशी अनुसयाबाई सून म्हणून त्यांनी निवडली।
आप्पाच्या संसाराचा गाडा नीट रस्त्याला लागल्यावर काकूंना मोकळं मोकळं वाटू लागलं। ते विश्रांती घेण्याचा विचार करू लागल्या। आपलं मन संसारातून काढून देवभक्तीकडे वळवण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला। अनुसयाबाईवर सर्व जबाबदाऱ्यांचा भार टाकून आपण हरिहरी करीत बसण्याचा विचार त्यांच्या मनात घुळू लागला। पण हे सगळं करता करता एक आशा अजून त्यांच्या मनात रेंगाळत होती। देवभक्तीत विलीन होणारं मन पुन्हा संसाराकडे वळून पाहत होतं। संसाराचा गाडा हिरिरीनं धडाडीनं त्यांनी एकट्यानेच रेटून आणला होता। अन आपलं कर्तव्य पार पाडलं या जाणीवेनं मोकळ्या मनानं त्या श्वास सोडत होत्या। फक्त एकच अभिलाषा शिल्लक राहिली होती। काळानं केव्हाही हाक मारली तरी त्यांची जायची तयारी होती। नव्हे, त्यांनी त्या जाणीवेनं आवरावर करायला सुरुवात पण केली होती। पण संसारातून काढता पाय घेतलेला पुन्हा पुन्हा थपकत होता। फक्त नातवाचं तोंड पाहायची त्यांची अंतिम इच्छा होती। अरुणचा जन्म झाला आणि त्यांची ती इच्छाही पूर्ण झाली। आणि मग अरुणला खेळवत आणि देवाला आळवत त्या काळाच्या चाहुलीकडे कानुसा देऊन वाट पाहू लागल्या। काळाला त्या आव्हान देत होत्या, पण त्यांच्या आव्हानाला काळानं उत्तरच दिलं नाही। आणि त्यांचा आप्पा आता आजारी पडला होता आणि काकू बाकीचं सगळं विसरल्या होत्या। त्यांचा संसारातून काढता पाय घेण्याचा विचार कुठल्या कोठे पळाला होता। देवाला आळवण्याचं आणि पूजा करण्याचं भान त्यांना राहिलं नव्हतं। देवा उचल बाबा आता, हे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिले होते। अरुणशी गोडगोड शब्दात गप्पा मारणं त्यांच्या मनातही येत नव्हतं, कारण त्यांच्या सर्वस्वाकडे त्यांच्याच रक्तामासांनी बनलेल्या जीवाकडे काळाची नजर वळली होती। त्यांच्या हृदयावरच काळानं झडप घातली होती। अंधार वाढत होता। खोलीतल्या वातावरणानं शांत पण भयान स्वरूप धारण केलं होतं। काळ चोर पावलानं खोलीत इकडून तिकडे फिरत होता। काकूंचे डोळे आपल्या सर्वस्वाकडे लागले होते। अनुसयाबाई टक लावून आपल्या सौभाग्याकडे पाहत होत्या। अरुणची दृष्टी नकळत आपल्या भविष्यकाळाकडे वळत होती। घड्याळाचे काटे मिनिटा मिनिटाने सेकंदा सेकंदाने पुढे सरकत होते। काकूंना भास झाला, आप्पाच्या दुखण्यामुळे तेही जणू रेंगाळत आहे। रात्र जशी जशी वाढत होती तसतसं काळानं आपलं रूप प्रगट करायला सुरुवात केली होती। घड्याळाच्या टक टक रूपानं प्रत्येक सेकंदाला तो आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता। बाहेर रातकिडेही आक्रोश करीत होते। भयानकता कमी व्हावी म्हणून अनुसयाबाईनं कंदील आणून ठेवला। थोडा वेळ कंदिलाची वात शांत राहिली, पण भयान वातावरणाची त्यालाही जणू जाणीव झाली आणि तो भडकला। त्याच्या फडफड आवाजामुळे काकूंच्या छातीत धस्स झालं। त्यांनी व्याकुळ नजरेनं अनुसयाबाईंच्या कपाळाकडे पाहिलं। त्यांची दृष्टी फडफड करणाऱ्या उजेडातही आप्पाकडे वळली। आप्पानं थोडी चाळवाचाळव केल्यासारखं वाटलं। काकू हृदय उंचावून पाहू लागल्या। अनुसयाबाईनं पांढऱ्या फटक चेहऱ्यानं करुण नजरेनं आप्पाकडे पाहिलं। फडफड करणाऱ्या कंदिलानंही एकदा उंचावून पाहिलं आणि तो एकदम रिजला। काळानं अनुसयाबाईच्या सौभाग्याचा विचार केला नव्हता। अरुणच्या भविष्याची कीव केली नव्हती। काकूच्या ध्येयांची त्याला पर्वा नव्हती। अनुसयाबाईनं एकदम किंकाळी फोडली आणि त्या आवाजामुळे अरुणही घाबरून रडू लागला। काकूच्या हृदयाचं स्पंदन एकदम बंद पडल्यासारखं त्यांना वाटलं। इतक्या वर्षाची घोर तपश्चर्या वाया गेली। इतक्या दिवसांचा जपून ठेवलेला साठा काळानं हिसकावून घेतला। कित्येक वर्षाचे श्रम मातीत मिळाले। घड्याळाची टिकटिक त्यांना ऐकू येईन अशी झाली। अनुसयाबाईंचं रडणंही त्यांना समजेन असं झालं। काय होतंय काय नाही याचं त्यांना भानच राहिलं नाही। जगाच्या व्यवसायाशी त्या अनभिज्ञ झाल्या होत्या। आप्पाच्या 10 दिवसातही लोक येत होते, हळहळत होते। नातलगांचा गळा दाटून येत होता। आणि या सगळ्यांच्या सहानुभूतीमुळं अनुसयाबाईंना जास्तच रडू कोसळत होतं। पण आलेले लोक काय बोलत होते आणि कशाबद्दल बोलत होते हे काकूंना समजतच नव्हतं। फक्त त्या प्रत्येकाकडे टकामक्का पाहतच होत्या। डोळे उघडे होते पण काही दिसत नव्हतं। कान होते पण काही ऐकू येत नव्हतं। काकूच्या अशा स्थितीकडे पाहून अनुसयाबाई घाबरल्या, बावरल्या। आप्पांचं दुःख त्या क्षणभर विसरल्या। अरुणला हे वातावरण असह्य झालं होतं। आईजवळ बसून त्याच्या रडण्याकडे तो बावरल्या आणि भेदरल्या नजरेनं पाहत होता।
त्यानं एकदा आईकडे पाहिलं आणि हळूच उठून काकूंच्या गळ्यात हात टाकले. आर्त स्वरात मुसमुसत तो ओरडला, आजी. आपल्या मृतवत हृदयाला कोणी हलवून जाग करीत आहे असं काकूंना वाटलं. आतापर्यंत सुन्न झालेल्या कानात ती हाक शिरली आणि त्यांची दृष्टी आपोआप अरुणकडे वळली. अरुण काकूंना आणखीनच बिलगला आणि दबलेल्या आवाजात स्पुंदत स्पुंदत म्हणाला, आजी आजी ग. काकूंनी मुसमुसणाऱ्या अरुणला मांडीवर घेतलं आणि घड्याळाकडे पाहिलं. घड्याळाची टकटक त्यांना ऐकू आली. त्याचे काटेही पुढे सरकत असलेले दिसले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. आप्पाच्या बाल आकृतीकडे त्या पाहत होत्या आणि अश्रूंच्या धारा आता आवेगानं त्यांच्या डोळ्यातून येत होत्या. सुप्तावस्थेत असलेल्या हृदयाला जाग आल्यासारखी वाटली आणि जाग झालेलं हृदय जणू अरुणकडे डोकावत काकूंच्या कानात गुणगुणत होतं, मला जगलंच पाहिजे, मला जगलंच पाहिजे.